हाय नमस्कार झटपट मराठी टिप्स मध्ये आज आपण आरोग्याविषयी काही टिप्स आणि उपाय पाहूया बहुतेक वेळा आपण बाहेरचं खाणं खातो मग आपल्याला उलटी मळमळ किंवा अजीर्ण होतं काहींना गॅसेसचा सुद्धा त्रास होतो मग त्याच्यासाठी आपण काय प्रत्येक वेळी छोट्या छोट्या कारणांसाठी दवाखान्यात नाही धाव घेत मग त्याच्यासाठी आपण काय घरगुती उपाय करायचे ते पाहूया इथे मी गूळ घेतलेला आहे बडिशोप घेतलेली आहे आणि ओवा घेतलेला आहे ओवा आणि बडीशेप शक्यतो कच्चीच घ्यायची आहे भाजायची आहे तर आता आपण अपचन मळमळ पोटदुखीसाठी काय आहे तर अर्धा चमचा आपण ओवा घ्यायचा आहे आणि इथे मी दुसरा देशी गुळ घेतलेला आहे तर अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा देशी गुळ हे असं प्रमाण मिक्स करायचं आहे आणि ते आपण सकाळ दुपार रात्री झोपण्याच्या आधी म्हणजे घ्यायचं आहे तोंडात घेतल्यानंतर लाळ सुटेपर्यंत आपण ते तसंच ठेवायचं आणि मग चघळून खायचं आहे आणि आम्लपित्त कर्पट ढेकरसाठी साठी काय आहे तर अर्धा चमचा देशी गूळ आणि अर्धा चमचा बडीशोप तोंडात पाच मिनटं ठेवायची आणि ती सुद्धा चघळून खायची आहे लाळ सुटेपर्यंत खायची म्हणजे आपल्या लाळेतच जास्त शक्ती असते त्याच्यामुळे आपल्याला पचन चांगलं होतं आणि जी काय ऍसिडिटी अपचन आहे ते निघून जातं हा अगदी हमखास चांगला उपाय आहे आम्ही नेहमी हा घरी करतो म्हणून मला हा तुम्हाला सगळ्यांना सुचवावा असा वाटला